एवढं काय झोपले कुंभ कारणावर उठा ना उठत था। था? का थांबा लातच घालते एक डोक्यात मड्यावर कशाला उभं राहिली मग नळ्यावर पाय देऊन मला मारून टाकत होती काय अरे तुम्ही झोपेल होते काय नाही मी नागिन डान्स करतो न गिन न गिन न गिन न गिन बिना मेंदूचे का शेल उठल झोपातून सांग लवकर आज ना आपल्याला माझ्या माहेराला जायचंय म्हणजे सासरवाडील हा मी नि सासरूवाडीला एकदा गेल तुम्ही बेडबाजे घेऊन त्याच्या गळ्यातली समस्या माया गळ्यात भेटून दिली कोणती समस्या तू मंदबुद्धीचे तू भेटत होती का मग दुसरी भेटत होती टाइम टाईम असा मुंजारायला असतो तर पुरलं असत मला बी काही शोक नाहीये तुम्हाला माया मायाला घेऊन जायचा पण मै बाबा म्हणी जावायला कपडे करू म्हणून म्हणलं अरे वा कपडे जाऊ ना मग मोठ्या माणसाचं मननी दुखवायला पाहिजे मला कपड्याचं काही शोक नाहीये पण मोठ्या माणसानं बोलवलं तर चांगलं नाही वाटत नाही म्हणाल अवा आटपलं का चाल लवकर पुन्हा रिक्षा लागणार नाही मेकअप तर करू द्या आलेच हम्म मेकअप लावूनच तर पशवले मला काय म्हणलं काही नाही चाल लवकर हा काय बोंबल पण इकड्या सारखा ना मला दाटी उरली आता का त्या ड्रायव्हरच्या मांडीवर जाऊन बसू का मला काही अडचण नाही मांडीवर येऊन बसली भीत तुला काही अडचण नाही पण मला अडचण आहे ना तुम्ही दोघं चालले कुठे पण सासरू चाललो बायको घेऊन लग्न झाल्यावर मजाच राहते पण हो बायको पोर सासू सासरे तुमचं झालं नाही वाटत लगन नाही म्हणूनच तुम्हाला मजा वाटून राहिली एकदा उद्या तुमचं लगन मग समजा तुम्हाला कशी सज्जा येत बाई तू हा जवाई खराब झाले झाले बाबा तुम्ही हात तुमच्या पोरीमुळं घालून खराब तुमची पोरगी पाणी नि पित रक्तच पित बस ना बसून गप्पा हा ना औ सासरेबा मला का वाचा बसाच आहे पण आल्या आल्या सासूबाई डायरेक्ट छातीवर येऊन उभी राहिली पिंट्या ओ पिंट्या काय जवळ आला हात धुवायला पाणी आण ओ सासरेबा मी पाण्यान हात निधुत पाण्यान हात धुतले तर हातावरचे जंतू तरी मरते का थांबा जंतू मारत आवशी घेऊन येतो मग हे घ्या हे काय हारपीठ अरे यांना ते संडास धुते ना मग तुमच्या हातावर भीत संडासचे जंतु ना हे काय तमाशा बा जवळ याचा अपमान लावला तुम्ही तर काही पिंट्या जा तिकडे घेऊन ते नादाने ने जवळ ते समजून घ्या जर सग नादान ओ त्याचा आता लग्न करून देला ते एका वर्षात चार पोर काढन ते आणि तुम्ही म्हणता नादानी जवाई बा पाणी सांगू का प्यायला पाणी का साधंच पाणी असेल तुमच्याकडे इरीच हा आम्हीच इरी पाणी पितो नाही आम्ही इरीच पाणी नाही इरीचं पाणी मला सर्दी होती आम्ही ते मरियल वॉटर पितो वॉटर ओ दाजी मरेल वॉटर नाही ते मिनिरल वॉटर आहे मिनिरल वॉटर करय मोठ्या माणसाला उलट उत्तर देतो का पाहुण्या म्हणलं ना मरियल वॉटर तर मरेल वॉटरच म्हणाच असं तो पावले काही म्हणन मग पाहुणे उद्या म्हणन की आम्ही भाकरी खात आम्ही खातो मग ते वाटून घ्यायचं का आपण चांगलं का बैस तिकडे जवळ लहान येते समजून घ्या दर्शक चालूच राहत लहान लहान पोरायचं काय मनावर घ्यायचं आमच्या घरी पाठवतील फक्त एक दिवस जवळ जेवणामध्ये काय आवडत तुम्हाला मी सांगू का तू चुप खेबड्या दाताच्या जवाई आमच्या पिंट्यासाठी एखादी पोरगी असेल तर पहा बापा तुमच्या नजरात याच्यासाठी का सासूबाई कशाला खांड्या पोरीची जिंदगी बर्बाद करता कहो दाजी तुम्ही इथले बिगडेल होते तरी तुम्हाला पोरगी भेटली ना मी तर तुमच्यापेक्षा कमीच तुमच्या करे आणि झाले सासू पण ओ सासूबाई तुमची पोरगी काय म्हणी माया माय सकाळीच सासूबाई तुम्ही आळशीये तुम्ही लवकर झोपातून उठतच नाही मग झाले भांडण असं तोंडावर बोलत असते का कोणाला काय झालं मग तोंडावर बोललं तर जे खरंय ते खरंय अहो सासूबाई असं तोंडावर बोलणं नसतं चालत आता तुम्हाला जर म्हणलं तुम्ही मशीवाणी दिसता आणि तुमचं तर तुम्हाला राग येईल ना हा ते मग ते समजायला पाहिजे ना तुमच्या पोरीला तिला काही तच्चा ब्रेबाने शिकवला का चांगले संस्कार द्यायचे असतील तिला अरे जवायबा इतले गरम नका नाही राग नि आला आपल्याला मजा करू मी सासूबाईची चला पाय मी काही स्वयंपाकाची सोय तुम्हाला लागल ना लागणार मग बो काय म्हणते पाणी बोलत नाही आमचे मालपाणी कह सासरेबा यो पिंट्या शाळेत जातो की नीस का चा ब्रेपणास करतो ओ दाजी तुमच्यावानी आण पडली मी शाळात मॉनिटर मी मॉनिटर असं का सांग बर का एच्या बात काय येत बी अन झेडच्या भात काय येत केली माहित मला मग शाळात का भात खायला जातो का तुम्ही सांगा बरं का झेडच्या बात काय येत सांगितलं असतं म्या पण तुलनी समजणार ते तुला आणि अजूक तू डोक्याच्या वरून जाईन ते नाही जात डोक्याच्या वरून सांगा माय हुशारकी मारली आपण पण आपली हुशारकी आपल्यावरच आप भारी पडली सांगा ना तुला आणि आजूक तू समजणार नाही ते मोठा झाल्यावर सांगेन तुम्ही मला कपडे राहिले म्हणते नेमकं कशाच्या निमित्ताने राहिले कपडे कपडे नाही बा मी नि राहिले तुम्हाला कपडे बायको अयको टड तू तर की सासरेबाव मला कपडे घेणार रे बाबा तर नाही मी बोलले होते आणण्यासाठी काय खोट बोललो तू ते मला काही सांगू नको आता मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजेस नाही तर मी रडीन बर का रडीन मी मी लय करा माणूस आहे मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजेस वारे वार अडकुंडा दाजी ओ पाहुणे रडू नका मी पैसे तुम्हाला पन्नास रुपये कपडे घ्यायला तुम्हाला जो ड्रेस आवडन तो हो घ्या पन्नास रुपये पन्नास रुपये ओ पन्नास रुपयात अँड्रॉइड पॅन तर येते का ओ दाजी पन्नास रुपये भेटवाल ना ते घेऊन घ्या गुपचाप नाही तर ते भी भेटणार नाही मग रडत रडत घरी जाणं पडन